नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मनोज जरांगे पाटलांचं आरक्षणाचं आंदोलन हे आता राजकीय वाटायला लागलेलं आहे. जो विरोधात मनोज जरांगे पाटलाच्या बोलतो त्याच्या पाठीमागं काय अंधार आहे या प्रकारे आम्ही शोधून काढतो. त्याच्या बुडाखाली किती अंधार आहे हे आम्ही शोधून काढतो आणि समाजासमोर मांडतो, असं मनोज जरांगे पाटील आज म्हटले. तर कोणाच्या बाबतीमध्ये बोलले? जे त्यांचे पूर्वीचे सहकारी होते, जे कोर कमिटीमधले मेंबर आहेत, ते स्वतः जरांगेंच्या सोबत सगळ्या गोष्टी करू लागायला होते, ते अजय महाराज बारसकर यांच्या संदर्भामधले त्यांनी म्हटलं. जरांगे पाटलांनी सुरुवातीपासून आरोप केले की अजय महाराज बारसकरांच्या बाबतीमध्ये मला लोकांनी माहिती सांगितली आहे की ते बलात्कारी आहेत, त्यांनी कुठेतरी विनयभंग केला आहे, त्यांनी कुठेतरी 300 कोटींची माया किंवा मग 300 कोटींची प्रॉपर्टी जमा केली, त्यांनी कुठेतरी बीसीचे पैसे घेऊन घेतलेत, असं कोण सांगतंय म्हणाले ते लोक मला सांगतायत. त्याला झाले 3 दिवस. कुठल्याही प्रकारचा पुरावा सध्या त्यांच्याकडे उपलब्ध नाही, ना सोशल मीडियावर. सोशल मीडियावर कुणीतरी एक पोरगा कॉमेंट करतो की हा महाराज विनयभंग करून पळून गेलेला आहे आणि नेत्याच्या दबावापोटी तो प्रकरण जे आहे ते दबवलेलं आहे, असं एखादा माणूस कॉमेंट करतो आणि त्या कॉमेंटवर जरांगे पाटील 3 पत्रकार परिषद घेतात, वारंवार त्याच्यावरच बोलतात. याच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांकडून छगन भुजबळांशिवाय कुठलाही माणूस टार्गेट केला जात नव्हता त्यांच्या विरोधात, ते कुणाच्याही विरोधात बोलत नव्हते, म्हणजेच त्यांना दुसरा कुणीही माणूस दिसत नव्हता. इतर राज ठाकरे बोलले असतील ते आता बोलणार नाहीत असं म्हणून त्यांना टाळायचे, सोडून द्यायचे. मात्र छगन भुजबळांच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला की ते अगदी तत्परतेनं, मग त्यांच्या पोटामध्ये अन्न असो किंवा नसो, फार ताकदीनं ते उत्तर द्यायचे आणि अजूनही देतात. मात्र काल 2 दिवसांपासून ज्या सहकाऱ्यांनी आरोप केलेत, माझ्याकडे पुरावे आहेत, सबळ पुरावे आहेत, वेळ आल्यानंतर दाखवून देईल आणि त्याच्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल अशा प्रकारचे विधानं केले आणि त्याच्यानंतर त्या माणसांवर तुम्ही बलात्काराचे आरोप अशा प्रकारचे लांछन लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून? लोक सांगतात बाबा, मला काय माहीत नाही, त्यांनी 40 लाख रुपये घेतलेत हे लोक सांगतात बाबा, मला काय माहीत नाही. एका त्यांच्या तोंडून आम्ही नेहमी ऐकतो की करोडो लोक, मराठा समाज माझ्या पाठीमागं आहे, तमाम महाराष्ट्रातला समाज माझ्या पाठीमागं आहे आणि अशा करोडो लोकांचं नेतृत्व करणारा माणूस पुराव्याशिवाय सगळ्या माध्यमांसमोर अशा प्रकारे बोलतो, यावर किती प्रमाणामध्ये तुमच्या नेतृत्वावर आणि तुमच्या वैयक्तिक विश्वासावर किती विश्वास ठेवायचा? तुम्ही लोकांच्या सांगण्यावरून एखाद्यावर लांछन लावताय. बरं, ठीक आहे, सदरील अजय महाराज बारसकर हा बलात्कारी माणूस आहे असं आपण ठरवू. कोण आहे ती बेंगलोरहून महिला येणार होती तुमच्यापर्यंत, ती किती दिवस लागणार आहे, तिला पायी निघाली आहे का तिकडून ती तुमच्यापर्यंत पोचायला? कोण आहे तो माणूस ज्यांनी तुम्हाला सांगितलं? कुठे आहेत ते बंधू? म्हणले कार्ड बोलावं म्हणले त्यांना, उगाच काहीतरी बोलायचं, बोलावं म्हणले त्यांना बंधू आणि ती FIR दाखवणार होती तुम्हाला अविनयभंगाचा. पोलीस स्टेशनमध्ये जरी प्रकरण दबलं तरी ती नोंद अशी फाडून टाकत नसतात, ती सापडत असते. कुठं आहे ती नोंद? दाखवा ते आणून कुठल्या प्रकारची विनयभंगाची केस अजय महाराज बारसकरांच्या विरोधामध्ये दाखल आहे कुठल्या पोलीस स्टेशनला. ज्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा तुम्ही उल्लेख करताय, ती मुलगी नेमकी कोण आहे? आणि तुम्ही कुठलेही पुरावे नसताना एखाद्या अल्पवयीन, एखाद्या अज्ञात मुलीच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा उल्लेख कसा काय करू शकता? आणि या सगळ्या गोष्टींचा तो अर्थ निघतो की एखादा व्यक्ती आपल्यावर आरोप करतो आणि त्याला द्यायला आपल्याकडे उत्तर नसतं, मग त्याच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. कुठले तरी एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते आणि त्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये एखादी महिला बोलते आणि तुम्हाला बहिणीसारखं येऊन माझ्याकडे भेटायचा आणि काहीतरी करायचा, माझ्या 2 वर्षाच्या लेकराला काहीतरी करायचा. एक भाऊ मानलेला माणूस घरी येतो आणि तो माझ्या सासरच्या लोकांना सांगतो. म्हणजे कोणीतरी माणूस भाऊ मानलेला आहे आणि तो माझ्या घरी येतो, माझ्या घरी सख्या भावासारखा राहतो, मी त्याच्यावर सख्या भावासारखा विश्वास ठेवते, असं ती महिला म्हणाली. कोण आहे त्यांचं मला नाव घ्यायचं नाही आणि ते मला असं माहीतसुद्धा नाही त्या कोण आहेत ते. त्या कोणी असतील नसतील, ऑडिओ क्लिप ओरिजिनल आहे नाही याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे. मात्र त्या ऑडिओ क्लिपबद्दल ज्या महाराजांवर सांगितलं जातं की हा माणूस भाऊ म्हणायच्या लायक नाही, त्या माणसाच्या बाबतीमध्ये वक्तव्य करत असताना सांगितलं गेलं की तो भाऊ होता, मानलेला भाऊ, आणि तो घरी यायचा आणि मी त्याला भावासारखं सांभाळायची किंवा मग त्यांना त्याचा जो काही आदर सत्कार आहे तो करायची, 2-2, 4-4 तास आम्ही घरी गप्प मारत बसायचो, अशी ती महिला सांगते आहे. आणि मानलेल्या भावाकडून सासरचे लोक ऐकतात की माझ्या मुलाला काही मिळू नये, ह्या गोष्टी होऊ नये, त्या गोष्टी होऊ नये. कुठले तरी ती महिला जी आहे ते गव्हर्नमेंट जॉबला किंवा नोकरीला आहे असं ती सांगते.
या सगळ्या गोष्टी कुठल्याही प्रकारच्या आधार नसताना बाहेर आणल्या जात आहेत. कुठलेही पुरावे नसताना एखाद्यावर आरोप लांछन लावले जात आहेत. जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये कुणी असे आरोप केले आणि आम्ही ते जाहीर केले, तुम्ही आम्हाला रस्त्यावर उभं राहून जाब विचारणार नाहीत का? मग तुम्हाला जाब विचारायला नको का? एखादा माणूस आहे आणि त्याच्या विरोधात तुम्ही काहीही पुरावे नसताना सोशल मीडियावर बोलता. मी तर तुमच्या जबाबदारीवर प्रश्न या ठिकाणी विचारला आहे की लाखो करोडो लोक माझ्या मागे आहेत आणि तो माणूस कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना अशा प्रकारे जर काहीही आधार नसताना बोलतो म्हटल्यानंतर तुमच्या विश्वासार्हतेला काहीही किंमत नाही असं समजायचं का जरांगे पाटील? या सगळ्या गोष्टी आहेत. मी जरांगे पाटलांच्या विरोधात जातो आहे आणि आजही बारसकरांचं समर्थन करतो आहे असं अजिबात नाही. मागील काही दिवसांपासून अंतरवाली सराटी आणि जालना जिल्ह्यामध्ये एक चर्चा सुरू आहे की आंबडची कुठली तरी एक महिला आहे, तिला आमदार व्हायचं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. कोण म्हणतंय असं? माझ्याकडे काही पुरावे नाहीत, मात्र चर्चा आहे. कोण आहे ती महिला? कोणाला व्हायचं आहे आंबडचं आमदार? या सगळ्या राजकारणामधून, या सगळ्या आंदोलनाच्या, या सगळ्या मिळकतीमधून अशा प्रकारची चर्चा आहे. या सगळ्या गोष्टींचं लांछन आम्ही जरांगे पाटलांवर लावायचं का? आमच्याकडे आरोप नाहीत आणि उगाच करायचं का काहीतरी? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही आम्हाला जाब विचारणार नाहीत का? तुमच्याकडे काही पुरावे आहेत की नाही आहेत आम्हाला दाखवा असं विचारणार नाहीत का? मग अजय बारसकर यांना तुम्हाला सवाल करायचा अधिकार आहे की नाही? पुरावे सादर करा. 3 दिवस झाले ती कुठली बँगलोरून महिला 3 दिवस झाले येते आहे. या सगळ्या गोष्टी विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. मी सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटलांना सांगत आलो आहे, तुमची विश्वासार्हता कायम ठेवा. काहीही कुणीही सांगितलेले उद्गार बाहेर माईक समोर माध्यमांसमोर काढू नका. तुमची विश्वासार्हता संपुष्टात येत आहे किंबहुना आली आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अजय बारसकर हे चुकीचे असतील तर त्याला चुकीचंच म्हटलं जाईल, मात्र पुराव्याशिवाय नाही. या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांनी लक्षात घ्याव्यात. एखाद्या माणसाच्या चारित्र्यावर संशय आणि शिंतोडे उडवले जातात ना, तेव्हा असं म्हटलं जातं की तो माणूस आपल्याला संपवण्याच्या तयारीमध्ये आहे किंबहुना आपल्यापेक्षा वरचढ आहे, त्याच्याकडं आपल्या बाबतीमध्ये किंवा मग आपल्या विरोधामध्ये काहीतरी सबळ पुरावे आहेत असं समजून तो माणूस त्या व्यक्तींवर चारित्र्याचे शिंतोडे उडवतो. असंच या बाबतीमध्ये झालं आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण चारित्र्यावर शिंतोडे हा शेवटचा टप्पा आहे आणि टोकाची भूमिका आहे. तेही पुरावे नसताना अशा प्रकारचे आरोप करणं म्हणजे जरांगे पाटलांचं हे सगळं हास्यास्पद आहे. म्हणजेच जरांगे पाटलांच्या पायाखालील वाळू या अजय महाराज बारसकरांनी सरकवली आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मित्रांनो, माझ्या या बोलण्यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.